नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी. एनआयएनं इसिस विरोधात मोठी कारवाई केलेली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये 44 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. एनआयएनं कारवाई दरम्यान जवळपास 15 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. 500 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू झाली आहे. तर एकट्या महाराष्ट्रामध्ये 43 ठिकाणी एनआयएनं छापेमारी केलेली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 31 ठिकाणी, ठाणे शहरमध्ये 9 ठिकाणी, मीरा भाईंदरमध्ये 1 ठिकाणी आणि पुण्यातल्या 2 ठिकाणी एनआयएकडून धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये 44 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत. एकट्या महाराष्ट्रामध्ये 43 ठिकाणी एनआयएची ही छापेमारी आहे. पुणे इसिस मॉडेल प्रकरणी एनआयएची ही धाड आहे. ठाणे, पुणे, मीरा भाईंदरमध्ये एनआयएची कारवाई झालेली आहे. एनआयएनं मारलेल्या छाप्यामध्ये एकूण 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. भिवंडीमधल्या पडघा गावात एनआयएनं संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. 500 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये एनआयएची ही कारवाई सुरू आहे. तरी आता काही थेट एनआयएच्या कारवाईची दृश्य जी आहे ती आपण पाहताय. महाराष्ट्रामध्ये, फक्त आणि महाराष्ट्रामध्ये 43 ठिकाणी एनआयएकडून धाडी टाकल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये एकूण 44 ठिकाणी छापेमारी जी आहे ती आज पहाटेपासूनच सुरू झालेली आहे. मात्र 44 पैकी महाराष्ट्रामध्ये 43 ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये एनआयएकडून धाड टाकण्यात आलेली आहे. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. मॉड्युलर प्रकरणामध्ये एनआयएने भिवंडी तालुक्यातील पडघा बोडोली येथील 4 जणांना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील पडघा बोडोली हे चर्चेत आलेलं आहे. एनआयएनं रात्रभर केलेल्या एका कारवाईमध्ये या पडघा बोडोली इथून तब्बल 4 संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आणि त्यासोबतच आता भिवंडी शहरात सुद्धा ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते. भिवंडी शहरात सुद्धा 3 बत्ती, इस्लामपुरा तसेच शांतीनगर या 3 भागातून 3 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. परंतु अजूनपर्यंत तरी या संपूर्ण जी माहितीबद्दल गोपनीयता बाळगली जाते एनआयएकडून आणि त्यामुळे अजूनपर्यंत कोणाला अटक केलेली आहे, कोणत्या प्रकरणासंदर्भात अटक केलेली आहे याची कुठलीही माहिती कुठल्याही प्रकारे कोणालाही देण्यास त्यांनी मनाई केलेली आहे. आणि एकूणच ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळे पडघा बोरिली या गावामध्ये सध्या कोणालाही बाहेरच्या व्यक्तीला येण्यास सुद्धा मनाई केली जात आहे. संजय भोई, TV9 मराठी. तर भिवंडीमधला पडघा गाव ज्याच्यावर एनआयएची सुरुवातीपासूनच नजर होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा धाड टाकण्यात आलेली आहे आणि या गावामध्ये सुद्धा कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये 2 आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या धाडी ज्या आहेत टाकण्यात आलेल्या आहेत. एनआयएची इसिस विरोधात ही एक मोठी कारवाई जी आहे ती मानली जाते. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये 49 ठिकाणी या धाडी ज्या आहेत त्या टाकण्याचं सत्र जे आहे ते एनआयएनं सुरू केलेलं आहे. मात्र 44 पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 43 ठिकाणी छापेमारी जी आहे ती टाकली गेलेली आहे आणि विविध ठिकाणी ही कारवाई जी आहे ती सुरू आहे. आज दिवसभर ही कारवाई जी आहे ती सुरू राहू शकते अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते अशी माहिती जी आहे ती मिळते. महत्वाची बातमी आपण पाहताय, एनआयएची ही मोठी कारवाई आतापर्यंतची म्हणावी लागेल.